हॅलो गाईज, तर आपण याच्यामध्ये जो लेक्चर झाला होता त्याच्यामध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ अल्कोहोल, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ इथर हे दोन पार्ट कम्प्लीट केलेले आहेत. आजचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर स्टडी करायचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ बेन्झिन हॅलाइड. पण तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा बेन्झिनिंगची गोष्ट येते त्यावेळेस बेन्झिनिंग इज सुटेबल फॉर द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, नॉट फॉर द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन साठी ऑलरेडी ती फेवरेबल तर नाहीच आहे. ठीक आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन साठी ती फेवरेबल नाहीये, फक्त ती इलेक्ट्रोफिलिक साठी फेवरेबल आहे. पण फेवरेबल बनवता येऊ शकतं का, म्हणजे काही पॉसिबिलिटी आहे का? तर ओके, व्हेन बेन्झिन रिंग देन द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आर अटॅच्ड टू बेन्झिन विच इंक्रीज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पॉसिबिलिटी ऑन अ बेन्झिन रिंग. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स ऑन अ बेन्झिन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉसिबिलिटी ऑफ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑन अ बेन्झिन. ओके गाइस, म्हणजे होऊ शकत नाही असं नाहीये, जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप त्या बेन्झिन रिंग वरती वाढतील तेवढी पॉसिबिलिटी ऑफ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन काय होईल, इन्क्रीज होईल. ओके गाइस, मग ती पॉसिबिलिटी इन्क्रीज होत असेल तर त्याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल चेक केले, म्हणजे पर्टिक्युलर एक्झाम्पल कोणते असतील, तर या ठिकाणी तुम्ही चेक करा बेन्झिन रिंग वरती समजा क्लोरोबेन्झिन आहे, तर या क्लोरोबेन्झिन वरती त्याने सी एल आणि या क्लोरोबेन्झिन वरती NO2 आणि या ठिकाणी NO2 असे तीन विथड्रॉइंग ग्रुप आहेत. तर याची रिएक्टिव्हिटी म्हणजे इट इज अ मोर रिएक्टिव्ह फॉर द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याने सगळेजण जर इलेक्ट्रॉन क्लोरो जर ओढून घेतला तर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन दिस पोझिशन अँड क्लोरीन गेट नेगेटिव्ह चार्ज, मीन्स देयर इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इज ऑल्सो पॉसिबल, बट दॅट रिएक्टिव्हिटी डिक्रीज, बट दॅट न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्टिव्हिटी ऑन दिस पोझिशन डिक्रीज when that NO2 group decreases. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी CL that is on बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंग वरती या ठिकाणी न्यूक्लिओफाइलची संख्या जर डिक्रीज झाली म्हणजे they have only two NO2 group, they have the two NO2 group, तर त्याची रिएक्टिव्हिटी कंपेरेटिवली याच्यापेक्षा कमी असेल, म्हणजे या ठिकाणी कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी थोडीशी किंवा कार्बोकॅटायनचा जो पॉझिटिव्ह चार्ज रिलेट होणार आहे तो कंपेरेटिव्हली लेस पॉझिटिव्ह चार्ज असेल, जेणेकरून तिथं त्या ठिकाणी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन साठी फेवरेबल कंडिशन थोड्याशा कमी असेल. आणि जर आणखी एक NO2 ग्रुप काढला तर त्याची आणखी रिएक्टिव्हिटी काय होणार आहे, SNNSR साठी लेस होणार आहे. जर त्याच्यावरती फक्त एकच NO2 ग्रुप असेल, त्याच्यावरती जर फक्त एकच NO2 ग्रुप असेल त्याची रिएक्टिव्हिटी सगळ्यात कमी असणार, म्हणजे जेवढे विथड्रॉइंग ग्रुप जास्त तेवढी त्याची रिएक्ट होण्याची ऍबिलिटी कोणत्या मध्ये, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये जास्त असेल. म्हणून इथे लिहिलं नंबर ऑफ विथड्रॉइंग ग्रुप ऑन बेन्झिन रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉसिबिलिटी ऑफ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑन अ बेन्झिन रिंग. ओके, तर ही ऍप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी कम्पेअर करू शकता आणि या पद्धतीने तुम्ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फॉलो करता येऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंग वरती काय आहे, क्लोरिन आहे आणि याचा आपल्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे देयर इज अ ऍक्विअस NaOH मायनस इज अ न्यूक्लिओफाइल. मग या ठिकाणी तुम्हाला असं काय गरजेचं आहे, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ देर इज अ NO2. ओके, NO2 जर असेल तर तुमचं नॉर्मल कंडिशनला या ठिकाणी नॉर्मली तुम्ही थोडीशी हीट दिला तर या ठिकाणी तुमची रिएक्शन होईल कोणासोबत, याच्यासोबत, म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन फॉलो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ड्यू टू द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अँड द प्रोडक्ट बिकम बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग वरती कोण येणार आहे, देर इज अ OH आणि या ठिकाणी NaCl इलिमिनेट होतील. काय तयार होतील, NaCl याच्यातनं इलिमिनेट होईल NaCl. ओके, पण जर समजा या ठिकाणी जर विथड्रॉइंग ग्रुप नसता
तर तुम्हाला या ठिकाणी हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर अप्लाय करून ही रिएक्शन करावी लागली असते. बरोबर आहे. नॉर्मल कंडिशनला ही रिएक्शन सहजासहजी झालेली नसती. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी फक्त म्हटलं या ठिकाणी कंडिशन आहे इट इज जस्ट क्लोरोबेंझिन. या क्लोरोबेंझिन मध्ये मग मी ऍक्विअस एन ए पोएल घेतला तर तुम्हाला या ठिकाणी हाय टेम्परेचर आणि या ठिकाणी हाय प्रेशर या दोन कंडिशन अप्लाय कराव्या असत्या आणि मग तुमचं या ठिकाणी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झालं असतं आणि तुम्हाला मिळालं असतं दॅट इज द फिनॉल प्लस एन ए सी एल. पण या ठिकाणी जर तुम्ही विड्रॉइंग ग्रुप वाढवले तर या ठिकाणी विड्रॉइंग ग्रुप जास्त असतील तर या ठिकाणी मात्र रिएक्शनचा रेट फास्ट असेल. या ठिकाणी रिएक्शनचा रेट फास्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतो. तर हे अशा प्रकारच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन तुम्हाला फॉलो करावे लागतील किंवा फॉलो करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही त्याची रिएक्टिव्हिटी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनची कम्पेअर करू शकता. तर ओके गाईज, तर हे झालं आपलं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग आता याच्या व्यतिरिक्त न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ ऍसिड डेरिव्हेटिव्ह. ओके, आणखी एक टर्म शेवटची झाली ती आपण लगेच कम्पेअर करूया. देर इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन ऍसिड डेरिव्हेटिव्ह ओके. ऍसिड डेरिव्हेटिव्ह म्हणजे कसं, आता ऍसिड काय असतो, आर सी डबल बॉन्ड ओ डॅश ओ एच, तर दॅट ओ एच इज कन्सिडर ऍज अ झेड. ओ एच इज कन्सिडर ऍज अ झेड म्हणजेच आर सी डबल बॉन्ड ओ डॅश झेड. मग झेड काय असू शकतो, वेर झेड इज इक्वल टू एन एच टू असू शकतो, वेर झेड इज इक्वल टू काय असू शकतो, सी एल असू शकतो, वेर झेड इज इक्वल टू काय असू शकतो, ओ आर असू शकतो. ओके, झेड इज इक्वल टू ओ आर असू शकतो, सी एल असू शकतो, एन एच टू असू शकतो. ठीक आहे, तर हे सगळे त्याच्या जागी रिप्लेस असू शकतात. आणि मग अशा कंपाऊंडची न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये होणारा रोल आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचा आहे. ऍसिड डेरिव्हेटिव्ह, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ ऍसिड डेरिव्हेटिव्ह. मग आता या ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण जर रिएक्शन चेक केली तर देयर इज अ आर सी डबल बॉन्ड ओ डॅश झेड, देयर इज अ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ते एनएच टू अमाइन असू शकतं, क्लोराईड असाइन असू शकतं, ओ आर इस्टर असू शकतं. ओके, नंबर ऑफ ऍसिड अनहायड्रेट असू शकतं. ओके, डिपेंड्स ऑन दॅट इज अ झेड. मग काय होतं, या ठिकाणी ठरल्याप्रमाणे डबल बॉन्ड शिफ्ट होता याच्याकडे, इथं बनणार निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि मग याची रिएक्शन जेव्हा एखाद्या न्यूक्लिओफाइल सोबत होईल, दॅट न्यूक्लिओफाइल अटॅक करेल कुठं, पोझिशन ऑफ कार्बोकॅटायन, पोझिशन ऑफ कार्बोकॅटायन. आणि कार्बन कॅटायनच्या पोझिशन मध्ये जेव्हा तो न्यूक्लिओफाइल अटॅक करेल, देन वी हॅव टू गेट द प्रोडक्ट, त्यावेळेस आपल्याला जो प्रोडक्ट मिळेल दॅट प्रोडक्ट बिकम देर इज अ आर देर इज अ सी वरती ओ वरती डबल बॉन्ड ओ, या ठिकाणी डबल बॉन्ड ओ झेड निघून गेलेला असेल, झेड काय झाला असेल, निघून गेला असेल. आणि त्याच्यासाठी ठिकाणी कोण आलेला असेल, देर इज अ न्यूक्लिओफाइल, त्या ठिकाणी तो न्यूक्लिओफाइल झेड काय झाला असेल, सबस्ट्रेट झालेला असेल. तर अशा प्रकारची न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो किंवा स्टडी करू शकतो विथ ऍसिड डेरिव्हेटिव्ह सोबत. तर ही शेवटचा पॉइंट होता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन जीओसी. आणि याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट पॉइंट इलिमिनेशन रिएक्शन, जो की आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. ओके गाईज, थँक्यू.